अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मित्रांनो नमस्कार, काल मला बऱ्याच कमेंट्स आल्या, व्हिडिओला चांगला प्रतिसादही मिळाला, त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। परंतु साहजिकच काही लोकांच्या मनात या स्वामींच्या आवाजाबद्दल किंतु परंतु निर्माण झाले, हरकत नाही। कोणी म्हणे त्या काळी रेकॉर्डिंग टेक्नॉलॉजी होती का, तर मुळीच नव्हती, हा आवाज 2021 मध्ये रेकॉर्ड करण्यात आलेला आहे, तर कोणी म्हणतंय हा आवाज एडिट करून टाकलाय। मित्रांनो, मी जर हा आवाज एडिट करून टाकला असेल तर मी स्वामींच्या शिक्षेस पात्र होणार हे नक्की। मग स्वामी हिंदी कसे बोलायचे, स्वामी तर मराठी होते। अहो, अक्कलकोटला असतानाही स्वामी बऱ्याचदा हिंदीच बोलायचे आणि संचारात स्वामी हिंदीमधूनच प्रबोधन करतात। बरं, हे सर्व तुला कसे माहीत, तू त्या काळी होतास का? नाही, मी त्या काळी मुळीच जन्माला आलेलो नव्हतो, स्वामींची बखर वाच म्हणजे समजेल। अहो, काहींनी तर चक्क शिव्याच दिल्या हो, त्या कमेंट्स मी अप्रूव्ह नाही केल्या असो। आणि ज्यांना शंकाच असेल तर त्यांनी प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक संशोधन संस्था औरंगाबाद येथे एकदा भेट द्यावी। आता लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन नंतर भेट द्या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या। बरं असो, सर्वांचे स्वागतच आहे, आम्ही प्रत्येक कमेंट्सचा आदरच करतो। तरीही मी आज पुन्हा एकदा स्वामींचा एक नवीन आवाज टाकत आहे, तो जरूर ऐका। आणि मला काही गोष्टी क्लिअर करणे गरजेचे वाटले म्हणून एवढं बोललो। माझ्याकडून जर कोणाचे मन दुखवले गेले असेल तर मी मनापासून आपली माफी मागतो। तर मित्रांनो, चैत्र शुद्ध द्वितीया शके 1071 मध्ये उत्तर भारतातील छेलेखेडे ग्रामी श्री स्वामी समर्थ एका 8 वर्षांच्या बालक रूपात धर्म संस्थापनेच्या उद्देशाने धरणी माता दुभंगून प्रकट झाले। आज स्वामींच्याच आवाजात त्यांचे आशीर्वाद ऐका। परमपूज्य श्री लाटकर काकांच्या स्वामींच्या संचारात त्यांच्या दिव्यवाणीद्वारे प्रसारित होणाऱ्या प्रबोधनातून आपल्याला हे ऐकायला मिळत आहे। अहो, हे आपले अहोभाग्यच आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। जहा स्वामी नाम वहा प्रत्यक्ष स्वामी, जहा स्वामी वहा निर्भयता निश्चिंतता। स्वामी नाम श्रेष्ठ साधन है बेटा, निश्चिंत रहो, निर्भय रहो, मेरा अखंड आशीर्वचन है सदा कल्याण। लकोस मी तुझा पाठीशी आहे, निर्भय हो जाओ, स्वामी तुम्हारे साथ है।